तीस गुणिले दोनशे म्हणजे तीन दोन्ही सहा हजार एका झाडाला तीन वर्षामध्ये उत्पन्न मिळालं आम्हाला. आणि पुढच्या वर्षी आम्ही खासी पुरा सांगतो नक्कीच चाळीस पर्यंत जाणार आम्ही. या वर्षी आम्हाला एका एका झाडाला किती मिळाला, एक एक क्विंटल माल मिळाला. वीस हजार एका झाडाकडून आम्ही हार्वेस्ट केले. म्हणजे आता हे कसं की बदलत्या क्लायमेटिक कंडिशनमुळे हे पीक यायले, याच्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे. खजुराच्या बाबतीत मी अनुभव कसं करणार आहे. डिसेंबर 13 माझं रिटायरमेंट झालं आणि त्यानंतर आम्ही सगळ्या भावांनी म्हणून विचार केला की आपल्याला कोणतं एखादं नॉन ट्रॅडिशनल क्रॉप घेतायचं का, अपारंपरिक पीक हे घेता येईल का, याचा थोडा आम्ही विचार केला. मग सगळ्यांनी विचार करून खजुरांचा आम्ही विचार केला की खजुरा आपण का नॉन ट्रॅडिशनल क्रॉप म्हणून का घेऊ नये. मग निर्णय घेतला आणि आम्ही खजुराकडे वळलो आणि खरोखरच अप्रसीम अनुभव आम्हाला आला खजुराच्या बाबतीत. लागवड याची आम्ही 7 मार्च 16 केली. 7 मार्चला 16 केली आणि 3 वर्षे 3 महिन्यांनी आम्ही पहिलं पीक हार्वेस्ट केलं. थोडस याची यशस्वीता कशी आहे आणि हे पीक आपल्याकडे येऊ शकतं का याचा अनुभव आम्हाला आला. आणि खरोखरच याचा सुखद अनुभव आम्हाला अनुभवायला मिळाला. अभ्यास केल्यानंतर असं कळलं की हे पीक याचं बॉटनिकल नेम जे आहे फिनिक्स डक्टॅरिफेरा, याला फिनिक्स पक्ष्याचा संदर्भ आहे. हा फिनिक्स पक्षी असा आहे त्याचे पंख जळाले तरी पुन्हा 4 पंख निघतात. ह्या खजुरा पिकाचं म्हणणं आहे टिप्स माय हेड इन द एअर अँड रूट इन द वॉटर. सांगायचं म्हणजे आपण याच्यामध्ये आपण पाहतोय आता राहिले नाही शिंदाड्याचं झाड, पण वताळामध्ये शिंदाड येते आहे की नाही, त्या फॅमिलीमधलं आहे. मग हा अभ्यास करून थोडा आम्ही विचार केला की बा आपल्याकडे खजुरा लागवड काय केली आणि आम्ही केली. आज आमच्याकडे 7 एकरवर खजुराची लागवड झालेली आहे, ती बिअरिंगमध्ये या वर्षी आलेली आहे आणि खरोखर आम्हाला यशस्वीचा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिळाली. 3 वर्ष 3 महिने आम्हाला 60 एकरामधून 1/3 बाग फुटली त्याच्यात 10 लाख रुपये मिळाले, 10 लाख रुपीज. आणि अशा उभ्या उन्हाळ्यामध्ये सगळे पाणी पाण्याचा कमतरत भागावळत होत्या, परंतु खजुराची बाग हिरवीगार. रोपाची आणि जमिनीची निवड कशी करावी माझा फक्त अनुभव याच्यामध्ये. जी टेक्नॉलॉजी गुजरातमध्ये उपलब्ध आहे, आता म्हणताय की आपल्याकडे का, आतापर्यंत आपल्याकडे संभ्रम असा आहे की हे पीक आपल्याकडे येत आहेस की नाही की, परंतु आपला अनुभव आहे की हे पीक आपल्याकडे येत आहे, इट इज पॉसिबल. आता आमची जमीन जमिनीची निवड हा मुद्दा आहे. अगदी काळी कसदार जमीन त्याला खडक लागत नाही काही नाही, तिथं खडकच लागत नाही. आणि 2 प्रकारची एक हलकी बी आणि भारी बी आहे, दोन्ही जमिनीमध्ये आमचं उभं पीक चांगलं आहे. रोप कसं असावं, 2 फूट तिथं रोप असावं. आता ज्यावेळेस ह्या रोपाची लागवड केली त्यावेळेस रोप 2 वर्षाचं होतं. आमच्याकडे लागवड केल्यापासून 3 वर्षे 3 महिन्यांनी पहिला हार्वेस्ट तयार. जमिनीची निवड आपल्याकडची भारी जमीन चालते आणि थोडी हलकी जमीन चालते, परंतु पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी. लागवड केल्यानंतर इमिजिएटली त्याला प्लास्टिकचं फिनिशिंग कसं करावं, आमच्याकडे अनुभव आला. लागवड केल्यानंतर आमचे 7-8 झाडं सशाने खाऊन टाकली. एकदम आम्हाला प्रकाश पडला की अरे बापरे रोप महागडा आहे, 3550 रुपयाचं टिश्यू कल्चरचं रोप आणलेलं आहे. फार हे वाटलं, पटकन फेन्सिंग केलं पाहिजे त्याला, म्हणजे प्लास्टिकचं फेन्सिंग केलं नाही त्याला याच्यामध्ये. याच्या बाबतीत कोणत्या प्रकारची कसूर केलीच नाही. खड्डा 1 बाय 1 मीटरचा खड्डा किंबहुना मोठा खड्डा झाला तो पलीकडच्या स्लाईडमधला घेतला, म्हणजे घेतला 1 बाय 1 मीटरचा खड्डा केला आणि त्याच्यामध्ये 50 किलो शेणखत रासायनिक खत शिफारसीप्रमाणे फंगिसाइड इन्सेक्टिसाइड सगळं कॅल्क्युलेट करून त्याच्यामध्ये भरलं. सगळे त्याच्या शेतावरती आपल्याला खड्डे खोदलेले आहेत त्याच्यामध्ये आणि खत देखील टाकलेलं आहे. एकही आम्ही झाड असं बिना खताचं लावलेलं नाही. पाटील साहेबांनी मागे सांगितलं शेणखताची फळ फळवायला खूप आवश्यकता आहे.
आणि खरोखर आवश्यकता आहे. शेणखताशिवाय शेती नाही असा मला अनुभव आलेला आहे. ठीक आहे, आता पण सांगितलं असं आम्ही भाषणामध्ये आमच्या, पण आता मला प्रत्यक्षात अनुभव यायला लागला याच्यामध्ये. शेणखत पाहिजे म्हणजे पाहिजे. आता याच्यामध्ये दोन प्रकार याच्यामध्ये, हे झाड कसं आहे, डायविशेष नेचर आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचे झाड आहे, नर आणि मादी वेगवेगळे झाड असतात. हे नर झाड जे म्हणतो आपण, वरचे आणि खालचे नर झाड दोन्ही याचं स्ट्रक्चर बघा, दोन्ही वेगवेगळे स्ट्रक्चरचं. मादी झाड पसरस असते, नराचं झाड उमंग असते. जरा घ्या पुढे घ्या. याच्या झाडाची किंमत जी आहे 3,550 रुपये पडली आम्हाला. परंतु याला पर्याय असा याच्यामध्ये की याची जर समजा आपण ऑफशूट त्याच्यामध्ये मुनवे त्याला म्हणू आपण, मुनवे याचे ऑफशूट जर डेव्हलप केले आपण, प्रत्येक दोन्ही वर्ष झाडं बघा ऑफशूट दिसत आहेत, ते जर आपण डेव्हलप केले तर त्याच्यापासून लागवड देखील होऊ शकते. म्हणजे ऑफशूटची किंमत देखील 1200 रुपये आहे आम्ही आणलेले. परंतु आता याच्यामध्ये रोल याच्यामध्ये एवढा आपला असाच आहे की प्लांटिंग मटेरियलची किंमत कमी केली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे IBA ट्रीटमेंट म्हणून किंवा समजा अशा हे कोणत्या रूट रूट रजिस्ट्रेशन केलं पाहिजे. याच्यामध्ये पुढे घ्या. हे फ्लॉवरिंग, हे फुलावर येण्याचा कालावधी जानेवारी, याच्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी बघा कसा कधीच निघतं. आणि हे जे प्लास्टिक कोटेड आहे त्याला हँड पॉलिशिंग केलेलं आहे, त्याला हँड पॉलिशिंग करणं गरजेचं आहे. आणि हँड पॉलिशिंग केल्याशिवाय चांगले फळं लागत नाहीत. हा हे डायोसिस आहे याच्यामध्ये. पुढे घ्या. हे आम्ही सिंचन व खताचे व्यवस्थापन केलं, जीवामृत दिलेलं आहे याच्यामध्ये, फर्टिगेशन थ्रू ड्रीप अँड स्लरी टँक दिलेलं आहे. नेक्स्ट पुढे घ्या. हा अत्यंत एक म्हणजे दुर्धर शत्रू आहे बघा याचा. ह्या खजुराच्या बागेमध्ये हा रिनोसरस बिटल गेंड्या भुंगा जो म्हणतो हा फारच घातक कीड आहे. पूर्ण पोंगाच खाऊन टाकतो. याचं संरक्षण आपल्याला बाय इंजेक्शन इंजेक्शनद्वारे नुआनचे इंजेक्शन करून आम्ही प्रोटेक्ट केलं याला आणि चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेला. नेक्स्ट पुढे घ्या. नाही नाही, इंजेक्शनद्वारे आपण इंजेक्ट केलं. आणि नुवाण म्हणजे काय की ते फ्युमिगंट आहे, बरोबर असा वर आला त्याच्यामध्ये. त्याच्यावर कंट्रोलिंग सोपं गेलं आपल्याला. आता याच्यामध्ये लागवड खर्च मोठा आहे. याच्यामध्ये 3,500 रुपये झाड आहे, 2,85,000 रुपये खर्च आहे. आपल्याला एकरी याचं लक्षात ठेवायला पाहिजे. एकरी दोन झाडाचं अंतर 8 मीटर आहे, खड्डे पाडणे सगळ्याचा खर्च दिलाय तुम्हाला. एकूण 2,67,000 आपला पर एकर खर्च होतो. परंतु एवढा मोठा खर्च म्हणून घाबरून जायचं कारण काहीही नाही. आपण एखादी वीर पाडायचं झालं तर 5,00,000 रुपये घालतो. मग एकरची बाग जर उभी करायची असेल तर आपल्या 2,67,000 रुपये घालायला काहीच अडचण नाही. आज तुम्हाला मी सांगतो, आज आम्हाला चांगल्या प्रकारे हार्वेस्ट मिळालं म्हणून आम्ही पुढे गेलो. आम्ही पुढे घ्या. पुढे हँड पॉलिनेशन, कम्प्लिटली हँड पॉलिनेशन केल्याला गत्यंतर नाही आहे, केलंच पाहिजे. म्हणजे याची टेक्नॉलॉजी आहे, याच्यामध्ये डिफरंट इन्स्ट्रुमेंट आहेत. आणि एका झाडाला 150 ग्रॅम पोलन पर फ्लावर निघतात. आणि ह्या पोलनची व्हायबिलिटी हे 1.5 वर्ष राहते. म्हणजे 4 ते 5 झाडं जरी समजा आले काय करला तरी बस होतात, काही जास्ती लावायची गरज नाही. पुढे घ्या. हे आमचं आलेलं हार्वेस्ट पीक संरक्षण आम्ही केलेले, बॅगने कव्हर केलं पूर्ण आलेलं पीक. पुढे घ्या. हे बघा रिअल आमचं हार्वेस्ट. नाही टाकला तो फोटो. हँड पॉलिशन आपलं जस्ट आपण हे आपण कसं करतो, समसमची बाटली असती आपल्याकडे, आपण पुंगळीने पेतो, रिव्हर्स ऍक्शन केली आपण फुकलं तर आणि एक अशी पुंगळी असते आपली रबर का, ते पोलन आपलं फुंकण्याद्वारे त्याच्यावर ज्या कणसावर पडतात. गड्यांनी केलं आमच्या ग्रेडिंगल पॅकिंग. आमच्या आई वडिलाच्या नावाने एक आमचा ब्रँड तयार केला आहे, GNF गंगा नारायण फार्म म्हणून आम्ही ब्रँड तयार केला आहे. आणि त्यांच्याद्वारे विक्री केलेली आहे. वरच्या याच्यामध्ये ग्रेडिंग करत आहेत, हार्वेस्टिंग केलेले मनी हार्वेस्टिंग केलेले बोरे जसं घाबुळ बोर असते त्याप्रमाणे पिकलेले पूर्ण असे आम्ही काढलेले आहेत, असे पॅकिंग केलेले. आणि हा सगळा सेल जो झालेला आहे रोड सेल झालेला आहे. रोड सेल म्हणजे कसं आहे, शेताच्या बाजूला त्या ठिकाणी स्टॉल मांडला आणि त्या ठिकाणी 10 लाखाची विक्री केली. आणि एका दिवशी एक आउटस्टँडिंग सेल असा झाला याच्यामध्ये, उच्चांक झाला 70,000 सेल झाला, 70,000 अशा प्रकारे आमची याच्यामध्ये 10 लाखाची विक्री झालेली आहे. या पुढे एवढी डिमांड आली शेवटला की आम्हाला जे देता नाही आला. आता याच्यामध्ये व्हिजिट साहेब बघा, पाशा पटेलनी व्हिजिट केलेली आहे. आमचे डिव्हिजनल कमिशनर म्हणजे आमचे अग्रिकल्चर कमिशनर कांगट साहेब
त्यांनी देखील व्हिजिट केलेली आहे आणि त्यांनी एक एकर बाग लावली आपले डिव्हिजनल कमिशनर जे होते इथले हो आणि काय नवेकर साहेब आमचे ऍग्रिकल्चर कमिशनर होते कोऑपरेटिव्ह कमिशनर रिटायर झाले ते दोन दिवसापूर्वी व्हिजिट करून गेलेले आणि पाशा पटेल आपले ते देखील अशा 18 पर्यंत 2500 ते 3000 लोकांनी जेव्हा व्हिजिट केलेले आहेत म्हणजे एक चांगलं आहे. फक्त मुद्दा कुठे आलाय की प्लांटिंग मटेरियलची कॉस्ट असा आहे. मग या ठिकाणी आपल्याला हे फुटपाथ झाड पाटील सर याच्या मध्ये आपल्याला हाऊ वी कॅन रिड्यूस द कॉस्ट ऑफ प्लांटिंग मटेरियल हे आपल्याला हे करायला पाहिजे. पुढचं घ्या याच्यामध्ये आंतरपीक देखील घेऊ शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. 3 वर्षामध्ये सोयाबीन घेतलंय, याच्यामध्ये आम्ही त्या दिसतं ड्रॅगन फ्रूट म्हणून आंतरपीक घेतलंय आणि आता ड्रॅगन फ्रूटची किंमत तुम्हाला सांगतो मी आमची 300 रुपये किलो चालली. 18,000 रोड सेलचं मार्केट पुढे फुटो याच्यामध्ये आणि एकही व्यापाऱ्याची एवढी मागणी होती की आम्हाला द्या म्हणून आम्ही एक असा हे दिलं नाही याच्यामध्ये खजुराचा दाणा देखील बोर देखील दिलं नाही म्हणलं आम्ही शिकणार आणि श्रीमंडळ डिमांड पुढे घ्या. आता हे ड्रॅगन फ्रूटची मार्केटिंग बघा ते देखील आता सुरू आहे बघा ते आमचे मोठे बंधू आहेत विक्री करायला येते. नेक्स्ट पुढे घ्या पुढे घ्या बघा आता याचं वाजे उत्पन्न आम्हाला सरासरी 30 किलो एका झाडाला पडलं. 30 गुणिले 200 म्हणजे 3 × 2 = 6,000 एका झाडाला 3 वर्षामध्ये उत्पन्न मिळालं आम्हाला आणि पुढच्या वर्षी आम्ही खासीपूर्वक सांगतो नक्कीच 40 पर्यंत जाणार आमच्या. या वर्षी आम्हाला एका एका झाडाला किती मिळाला 1-1 क्विंटल माल मिळाला. 20,000 एका झाडाकडून आम्ही हार्वेस्ट केले. म्हणजे आता हे कसं बदलत्या क्लायमेटिक कंडिशनमुळे हे पीक यायले त्याच्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे. प्रति किलो आता 50, 150 नाही 200 टक्के मी आम्हाला आलत नाही आणि झाडांची संख्या दिलेली आहे बघा. आता याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला एकरी 3,15,000 उत्पन्न येत आहे. परंतु पुढच्या वर्षी आम्हाला नक्कीच आमचा मानस आहे की आम्ही नक्कीच आमच्या 450 प्लांट मधून पुढच्या वर्षी 30 लाखच रुपये घेणार. 30 लाख रुपये आम्हाला नक्कीच हार्वेस्ट होणार आमचे. कारण काय 1/3 बाग फुटलेली आहे, 2/3 राहिलेली आहे, 50% जरी फुटले तर आमचं आणि तेवढं जात आहे आणि पोटेन्शियल वाढत जाते वरचीवर. हा पुढे घ्या. हे आम्ही 6 भाऊ आहोत. आमचा हा कोऑर्डिनेटिंग गट आहे. आम्ही सगळे 6 भाऊ आहोत. 6 भावांचा आमचा एकत्रित हा कारभार याच्यामध्ये असतो आणि व्हॉट काय व्हॉट इज नॉट पॉसिबल काय शक्य काय नाही आहे फक्त कोऑर्डिनेशन पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं. पुढे घ्या. थँक्यू व्हेरी मच.